राहुरी ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले असून काल ग्रामीण रुग्णालयात एका तरुणावर वेळेवर उपचार न मिळाल्याच्या कारणावरून रुग्ण तरुणाने चक्क रुग्णालयातील दालनाची तोडफोड केल्याची घटना घडली असून तरुणाच्या हाताला काचा लागल्याने रुग्णालयात रक्ताचा सडा दिसून आला. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात चांगलीच दांदल उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बाळू नामक 25 वर्षीय तरुणास टायफॉइड असल्याने त्यास राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी सलाईन लावले असता त्याने संबंधित परिचारिकेला सलाईन संपल्याचे सांगितले, तरी देखील त्यांनी 5 मिनिटे थांबण्याचा आदेश दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रागाच्या भरात रुग्णालयातील काचेचे दालन हाताने तोडफोड करण्यास सुरुवात करत मोठा धुडगूस घातला. यामध्ये यात रुग्ण तरुणाच्या हाताला काचा लागल्याने त्याच्या हाताला जबर जखम होऊन त्याच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव चालू होता. अक्षरशः त्याच्या हाताच्या रक्तवाहिनीतून रक्ताचे फवारे सुरू झाले. यामुळे रुग्णालयात रक्ताचा सडा संपल्याचे दृश्य दिसून आले. रक्तबंबाळ झालेल्या तरुणास परिचारिकेने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हाताला पट्टी करत पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. तो आलाचमुळे मला चक्कर येतात, अशक्तपण आलेला आहे आणि मला सलाईन लावा एवढ्यासाठी तो आमच्या दवाखान्यामध्ये आला. आमच्या डॉक्टरने त्यांना तपासलं आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्याला सलाईन लावलं. ॲक्च्युली त्याला तो क्रॉनिक अल्कोहोलिक आहे आणि त्याला जास्त गडबड नको म्हणून आमच्या डॉक्टरने त्यांना सलाईन लावलं. आता सलाईन लावल्यानंतर पेशंट ते तो कंप्लेन करायला की माझ्या छातीत दुखतं आहे, पोटात दुखतं आहे, परंतु त्याचं तपासला त्याला तशा काही साईन सिमटम काही नव्हत्या आणि सलाईनही चालू होतं. आणि मग अचानक त्याला काय झालं मग आम्हालाही समजलं नाही. त्याने ते सलाईन हाताने काढून टाकलं, जोरजोराने गोंधळ घालायला सुरुवात केली आणि त्याच्या हाताने त्याने आमच्या त्या केबिनच्या काचा वगैरे फोडल्या आणि त्या काचा फोडण्यामध्ये त्याच्या हाताला लागलं. त्याच्या अगोदर तो पेशंट एकदम नॉर्मल होता आणि त्याच्या म्हणण्यानुसार आपण त्याला सलाईनही लावलं होतं. तर त्याच्या त्याने असं हे काय केलं याचं उत्तर आता तो देऊ शकतो आणि आमच्या प्रशासनाकडनं किंवा दवाखान्याकडनं कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही आणि त्याच्यामुळे आता ह्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या सदर पेशंटने द्यावीत. आम्ही जर तसं आमच्याकडे हलगर्जीपणा झाला असता तर आम्ही बिलकुल ते मान्य केलं असतं, परंतु ह्या केसमध्ये तरी काही झालेलं नाही आणि त्याने उगीचंच आवाचा सवाचा गोंधळ करून सगळं वातावरण इथलं त्याने डिस्टर्ब केलेलं आहे. आमच्यावर धावून आला, आमच्या सिस्टरवर तो धावून गेला, कर्मचाऱ्यावर मोठमोठ्याने ओरडून शासकीय मालमत्तेची त्याने नुकसान केलेली आहे. आणि असे प्रसंग जर वारंवार होत असतील तर मग डॉक्टर लोकांची आणि आमच्या कर्मचाऱ्याची सुरक्षताही याच्यामध्ये धोक्यात आल्यासारखं मला वाटत आहे. आम्ही रिसर्च त्याच्यावर किती. मीनाश पटेकर, विजन प्लस न्यूज, राहुरी.